कवठेमनका निवडणुकीत प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या. राष्ट्रवादीच्या शेवटच्या प्रचार सांगता सभेत रोहित पाटील यांनी तुफान फटकेबाजी केली आहे. यावेळी बोलताना रोहित पाटील म्हणाले, 19 तारखेला निकाल स्पष्ट होईल, त्यावेळी माझ्या बापाची आठवण तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. आता ज्यांच्या हाती 15 वर्ष सत्ता होती, नगरपंचायत होती, आता तेच लोक आदर्श नगरपंचायत घडवण्यासाठी एकत्र आलो आहे असं म्हणत आहेत. आदर्श घोटाळा ऐकला होता, आता आदर्श नगरपंचायत काय पाहिजे हे सांगतो. जे लोक संडासच्या बाथरूममध्ये पैसे खातात त्या लोकांची वृत्ती सुद्धा तिथे बसण्याचीच असू शकते. मी कवठेमनकाचा परिसर संपूर्ण पिंजून काढलाय. विस्तारित भाग आणि तिथली परिस्थिती काय आहे हे मला माहीत आहे. विकासाच्या मुद्द्यावर ज्यांना निवडणूक लढवायची आहे, जे लोक मला सल्ला देण्याचे काम करत आहेत, त्यांनी या शहरात काय विकास कामे प्रलंबित आहेत त्यांनी माझ्या पुढे येऊन सांगावं. बघूया कोण काय सांगतं, किती विकास झालाय आणि किती विकास व्हायचा राहिलाय, असं प्रति आव्हान रोहित आर आर पाटील यांनी कवठेमनकाळ येथील नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचार सांगता समारंभ प्रसंगी बोलताना दिलाय. राज्यातील शिवसैनिक दिशाहीन झाले असून राष्ट्रवादी छत्रपती शिवरायांचा दुधाने अभिषेक करून बेगडी प्रेम दाखवत आहे. खरंच तुम्हाला कणभर छत्रपती शिवरायांचा सन्मान असेल, तुमच्या हृदयात त्यांच्याविषयी स्थान असेल, तर ज्या काँग्रेसने बेंगलोरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला त्यांची महाविकास आघाडीतून हकालपट्टी करणार का, असा सवाल भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी केलाय. पेठ येथे महाडिक शैक्षणिक संकुलात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी विक्रांत पाटील म्हणाले, बेंगलोरमधील विटंबना प्रकरण काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलं असून काँग्रेसची पिलावळ कोणत्या थरापर्यंत जाऊ शकते हे सर्वांनी पाहिले. राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघरे हिंगोलीमध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना केली. राज्यातील शिवप्रेमींनी त्यांच्यावर शाब्दिक भडीमार केला, परंतु शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ब्र शब्द काढला नाही. मीडियात रोज तोंड वर करून बोलणारे नवाब मलिक छत्रपती शिवरायांच्या जयघोषावेळी गप्प का बसले. महाराजांचा जयघोष न करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नवाब मलिक आणि विटंबना करणाऱ्या राजू नवघरे यांना काळ्या शाहीचा अभिषेक राष्ट्रवादी घालणार का हे सांगावे. शिवप्रेमाचा आव आणण्याचा प्रयत्न करू नये अशी टीकाही त्यांनी यावेळी बोलताना केली आहे. महापालिकेच्या वतीने शहरातील तंत्रस्नेही विद्यार्थी, नागरिक, स्टार्टअप, उद्योजक, शैक्षणिक संस्था, शासकीय, निमशासकीय संस्थांसाठी स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापनाशी संबंधित स्वच्छ टेक्नॉलॉजी चॅलेंज स्पर्धेचं आयोजन करण्यात आले. या स्पर्धेतील 2 उत्कृष्ट प्रकल्पांची राज्यस्तरावरील स्पर्धेसाठी निवड केली जाणार आहे. 29 डिसेंबर रोजी आमराई उद्यानात स्पर्धा होईल असं आयुक्त नितीन कापडणीस यांनी सांगितले. महापालिकेकडून स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत विविध प्रकल्प हाती घेतलेत. स्वच्छता, मल निस्सारण, सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनाशी संबंधित स्वच्छ टेक्नॉलॉजी स्पर्धेचं आयोजन केलं. या स्पर्धेत तंत्रस्नेही विद्यार्थी, नागरिक, उद्योजक, शैक्षणिक संस्था, शासकीय, निमशासकीय संस्था, घनकचरा व्यवस्थापन संस्थे स्वच्छतेशी संबंधित विषयावर प्रकल्पाचे मॉडेल सादर करतील. त्यासाठी 27 डिसेंबरपर्यंत गुगल फॉर्मवर नोंदणी करावी. 29 डिसेंबर रोजी आमराई उद्यानात प्रकल्पाचं सादरीकरण होणार आहे. यात सांडपाणी, मलनिस्सारण, घनकचरा व्यवस्थापनावर उपाययोजना असतील. स्थानिक बाजारपेठेत उपलब्ध उपकरणे वापरून तयार केलेल्या प्रकल्पाला प्राधान्य असेल. स्पर्धेतील विजेत्यांना 51, 41, 31, 21, 11,000 रुपयांची पारितोषिके दिली जाणार आहेत. तसेच 2 उत्कृष्ट प्रकल्पांची राज्यस्तरावरील स्पर्धेसाठी निवड केली जाईल. राज्यस्तरावर 5 लाखांहून अधिक बक्षिसे आहेत. राज्यस्तरावरून राष्ट्रीय स्तरावर प्रकल्पाची निवड झाल्यास 25 लाखांपर्यंतची पारितोषिके आणि 1 वर्षासाठी फ्रेंचटेक कंपनीसोबत काम करण्याची संधी मिळणार आहे. सांगली शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्या हस्ते दुग्धाभिषेक व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्या सर्व ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून छत्रपती शिवाजी महाराजांना दुधाचा अभिषेक करण्यात येईल असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले होते. त्यानुसार सांगलीत अभिषेक करण्यात आलाय. संपूर्ण भारताचे आराध्य दैवत व प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची काही समाजकंटकांकडून बंगळुरू येथे विटंबना केली. याच पार्श्वभूमीवर रविवारी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी शिवरायांच्या पुतळ्याची पूजा करून अभिषेक केला. यावेळी बोलताना शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज म्हणाले की ही घटना अतिशय संतापजनक असून त्याचा मी जाहीर निषेध करतो. कर्नाटक सरकारने यामध्ये दोषी असलेल्यांवर कडक कारवाई करून महापुरुषांचा असा अवमान करण्यास पुन्हा कुणी धजावणार नाही अशी जरब दोषी व्यक्तींवर बसवावी. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सांगली शहर जिल्ह्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, कर्नाटक सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा घेतल्या.
कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना केल्याप्रकरणी मिरजेतील शिवसैनिकांनी कर्नाटकातील गाड्यांची तोडफोड केली होती। याप्रकरणी गांधी चौकी पोलिसात 9 जणांविरोधात गुन्हे दाखल झालेत। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केली होती। कर्नाटक सरकारच्या विरोधात शिवसैनिकांनी निषेध व्यक्त करत कर्नाटक सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करून कर्नाटकातील गाड्यांची तोडफोड केली होती। याप्रकरणी गांधी चौकी पोलिसात मिरज शहर शिवसेना प्रमुख चंद्रकांत मैगुरे, शहराध्यक्ष विजय चंद्रकांत शिंदे, माजी उपशहर प्रमुख किरण कांबळे, माजी उपशहर प्रमुख शिवाजी शिंदे, माजी उपशहर प्रमुख महादेव भागोजी हुलवान, माजी उपशहर प्रमुख अतुल रसाळ, माजी उपशहर प्रमुख गजानन मोरे, उपविभाग शाखा प्रमुख दिलीप बापू नाईक, शाखा प्रमुख प्रकाश शिवराम अहिरे यांच्या विरोधात मिरज गांधी चौकी पोलिसात गुन्हा दाखल झालाय। सांगली जिल्हा अमॅच्युअर ॲथलेटिक असोसिएशन आणि विक्रम फाउंडेशन जत यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय क्रॉस कंट्री निवड व अजिंक्यपद स्पर्धा दिनांक 26 डिसेंबर जत येथील राजे रामराव महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आली आहे। यापूर्वी संस्थेच्या वतीने अनेक राज्यस्तरीय स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं। दरम्यान या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी राज्यातल्या 36 जिल्ह्यातून हजारो विद्यार्थी सहभागी होणार असल्याची माहिती आमदार विक्रमसिंग सावंत यांनी पत्रकार बैठकीत दिली आहे। यावेळी बोलताना विक्रम सावंत म्हणाले, यापूर्वी 1999 साली संघटनेने 45वी राज्य मैदानी निवड व अजिंक्यपद स्पर्धा, 2000 साली 46वी राज्य मैदानी निवड व अजिंक्यपद स्पर्धा, 2001 साली राष्ट्रीय क्रॉस कंट्री निवड व अजिंक्यपद स्पर्धा, 2016 साली सलग 2 वर्ष राज्य 18 वर्षाखालील मुले मुली मैदानी स्पर्धा, 2017 साली राज्य क्रॉस कंट्री निवड व अजिंक्यपद 2017 तसेच विविध जिल्हा विभाग राज्य तसेच राष्ट्रीय मैदानी स्पर्धेचे नीट नेटके उत्कृष्टपणे व नियोजनबद्ध यशस्वी संयोजनाने पार पाडण्यात आले असून त्याची पोचपावती म्हणून यावर्षी राज्यस्तरीय क्रॉस कंट्री निवड व अजिंक्यपद स्पर्धेच्या आयोजनाची आपल्याला पुन्हा संधी मिळाली आहे। सदर राज्यस्तरीय क्रॉस कंट्री निवड व अजिंक्यपद स्पर्धा दिनांक 26 डिसेंबर रोजी राजे रामराव महाविद्यालय येथे सकाळी ठीक 6:30 वाजता या स्पर्धेचं आयोजन केलं असून त्याचा बक्षीस वितरण समारंभ स्पर्धा संपल्यानंतर त्याच ठिकाणी करण्यात येणार आहे। या स्पर्धेत राज्यातील विविध जिल्ह्यातून 400 मुले, 350 मुली तसेच 50 राज्य राष्ट्रीय पंच अधिकारी पदाधिकारी 100 स्वयंसेवक असा जनसमुदाय येणार आहे। या स्पर्धेतून दिनांक 15 जानेवारी 2022 रोजी नागालँड येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ निवडण्यात येणार आहे। यावेळी स्पर्धा संयोजन समितीचे अध्यक्ष आमदार विक्रम सावंत, कार्याध्यक्ष मनोहर सारडा, खजिनदार मिलिंद खिलारे, जिल्हा संघटनेचे सचिव संजय पाटील, डी बी माळी, प्राचार्य डॉ सुरेश पाटील यांच्यासह सदस्य मान्यवर आणि खेळाडू उपस्थित राहणार आहेत। सदर स्पर्धेचे पंच म्हणून बापू समलेवाले, युवराज खटके, सिद्राम चव्हाण, बाळासाहेब माने, हिम्मत शिंदे, गणेश सिंहासने, सचिन चव्हाण, जितेंद्र पाटील, तात्यासाहेब कांबळे, विजय बिराजदार, दीपक कांबळे हे काम पाहणार आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्नाटकमधील बंगळुरू येथे पुतळ्याच्या विटंबनेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या तणावाच्या परिस्थितीत सांगलीतील शिवसैनिक बेळगावला जाणार असल्याचं शिवसेनेचे नेते आणि गुंठेवारी समितीचे राज्यप्रमुख चंदन चव्हाण यांनी जाहीर केले। शेकडो शिवप्रेमी आणि शिवसैनिक बेळगावमध्ये जाऊन तेथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालणार असल्याचं चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे। बंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचा प्रकार समोर आलाय। त्यानंतर संतप्त पडसाद आता महाराष्ट्रात उमटू लागलेत। सांगली जिल्ह्यातही अनेक ठिकाणी आंदोलन करत निषेध नोंदवण्यात आला। मिरजेत शिवसैनिकांनी कर्नाटकच्या गाड्या आणि फलकांना लक्ष्य करत तुफान तोडफोड केली। यानंतर शिवसेनेचे नेते चांगलंच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय। शेकडो शिवप्रेमी आणि शिवसैनिक बेळगावमध्ये जाऊन तेथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालणार असल्याचा इशारा शिवसेनेचे नेते चंदन चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिलाय। त्यामुळे प्रशासन कोणती भूमिका घेते हे आता पाहावं लागणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी इस्लामपूर येथे अनोख्या पद्धतीने बंगळुरू येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा विटंबनेचा निषेध केलाय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी इस्लामपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास दुधाचा अभिषेक घालून घोषणांच्या निनादात पुतळा विटंबनेचा तीव्र निषेध केलाय। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यातील सर्व पुतळ्यांना दुग्धाभिषेक करण्याची काल घोषणा केली होती। छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत, त्यांच्या पुतळ्याची विटंबना कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय पाटील, शहराध्यक्ष शहाजी पाटील, माजी नगराध्यक्ष मुनीर पटवेकर, महिला जिल्हाध्यक्ष सुष्मिता जाधव, तालुकाध्यक्ष सुनीता देशमाने, शहराध्यक्ष रोझा किनीकर, पदवीधर सरचिटणीस विशाल सूर्यवंशी, युवक तालुकाध्यक्ष संग्राम जाधव, कार्याध्यक्ष देवराज देशमुख यांनी दिलाय। नगरसेवक खंडेराव जाधव, विश्वनाथ डांगे, डॉ संग्राम पाटील, पीर अली पुणेकर,
सचिन कोळी, संजय जाधव, शैलजा जाधव, आयुब हवलदार, सागर चव्हाण, अंगराज पाटील, गोपाळ नागे, अभिजित रासकर, प्रशांत कदम, बाळासाहेब कोळेकर, राहुल सूर्यवंशी, रणजित तेवरे, रवी वाघमोडे, शकील इनामदार, अन्सार हवलदार, राहुल नागे, जुबेर खाटेक, रहीम तुल्ला जमादार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.